इंडिया या शब्दामध्ये एक ऊर्जा आहे ज्याने भारतात नेहमी इतिहास घडवला आहे, त्यामुळे कदाचित ही जी शब्दाची रचना आहे या रचनेमध्ये असलेली ऊर्जा ती त्यांना जरा धोकादायक वाटत असेल. त्यासोबत हे अतिशय घाणेरडा प्रकार आहे, हा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पोलीस नेमणं. हा पोलीस हा जबाबदार नागरिक आहे, जबाबदारी आहे त्याच्यावरती, कायदा समजून घ्यायचा, इथे कायदा आणि सुव्यवस्थेची अरेंजमेंट करायची. पोलीस आणि आर्मीमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धत येणं ह्या देशाला आणि आपल्या राज्याला धोकादायक. सर, बीएमसीमध्ये पालकमंत्र्यांसाठी पण एक दालन ऑफिस तयार करणार आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, माझं म्हणणं चांगलं केलं त्यांनी. परत 288 मतदारसंघातल्या तहसील कार्यालयांमध्ये प्रत्येक आमदाराला एक कार्यालय द्यावं. म्हणजे जे कार्यालयाचा प्रश्न असतो तो सुटेल. त्याचबरोबर मणिपूरचा देखील आपण विषय बघितला तर कालच जया बच्चन देखील गेली होती, त्यांचे देखील म्हणणं आहे पंतप्रधान आपले लक्ष देत नाही आहेत, बाकी सर्व लक्ष देत आहेत, राष्ट्रीयचा विषय झाला असून बाकी आपले राष्ट्र, हा राष्ट्राचा विषय नाही राहिला आता, आता आंतरराष्ट्रीय विषय झाला. कुकी जे आदिवासी आहेत, जे डोंगर दऱ्यांचे मूळ मालक आहेत आणि जिथे सर्वात जास्ती धनसंपत्ती आहे मिनरल्सची, जागतिक स्तरावरती ही चर्चा आहे की ते मिनरल्स आपल्या हातात राहावेत आणि आपल्या आवडत्या माणसांना ते वापरता यावेत, म्हणून हे सगळं राजकारण केलं गेलं. आज कुकीने तिथे आवाज उचलला की आम्हाला स्वतंत्र मिझोराम राज्य हवं, राष्ट्र हवं आहे. हे देशातनं वेगवेगळी राज्य बाहेर पडतील आणि वेगवेगळी राष्ट्र स्थापन करतील हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. तुम्ही संविधान व्यवस्थितपणाने हाताळा, अन्यथा या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.